पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूर मधील जाहीर सभेत विरोधकांवर सडकून टीका केली. काँग्रेस सोबत नकली शिवसेना असल्याची घणाघाती टीका पंतप्रधानांनी केली. मवियाच्या काळात बंद पडलेल्या विकासाच्या योजना पुन्हा सुरू केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या मतदारांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेच्या आशीर्वादामुळेच विकास करू शकलो असं नम्रपणे सांगितलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच काँग्रेसचा विरोध केला होता याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. इंडिया अलायन्स में सामील डीएमके पार्टी सनातन को डेंगू मलेरिया कहकर उसके खात्मे की बात करती है और कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं. मी कुठल्याही शाही घराण्यातून आलेलो नाही, तुम्हीच मला इथवर आणलं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. ज्या लोकांकडे घरं नव्हती, पिण्याचं पाणी नव्हतं, त्यांना केंद्र सरकारनं सुविधा दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. काँग्रेसच्या कार्यकाळातील कारभाराचा हिशोबच पंतप्रधानांनी यावेळी मांडला. देशात सातत्यानं दहशतवादी हल्ले होत होते, काँग्रेसनंच काश्मीरची समस्या निर्माण केली होती, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. हमारे यहाँ मराठी में एक कहावत होती है, कड़ू कारले तुपा तल्ले साखरेत गोलले तरी कडू ते कडू. महाविकास आघाडीनं 2019 मध्ये महाराष्ट्रातली सत्ता मिळवली तेव्हाही त्यांनी स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास केला असा आरोप पंतप्रधानांनी केला. कुठला ठेका कुणाला, मलईदार खाती कुणाला मिळायची असा सवाल पंतप्रधानांनी केला. किसका कितना हिस्सा होगा, कौन सा ठेका किसको मिलेगा, मलाईदार पोस्ट किसके खाते में कितनी आएगी, ये पूरे महाराष्ट्र का भविष्य इन्होंने अपने इसी हिसाब किताब के भेंट चढ़ा दिया. पंतप्रधानांच्या सभेमुळे राज्यात ज्या मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे तिथली प्रचाराची रंगत चांगलीच वाढली आहे. पंतप्रधानांच्या जोरदार टीकेमुळे आता विरोधकांना सगळी उत्तरं द्यावी लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.